नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गणितातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला गणित हा विषय परफेक्ट करायचा असला तर तुम्हाला गणितामधील ज्या काही मूलभूत संकल्पना आहे जे काही बेसिक आहे ते तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर कोणकोणतं बेसिक तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर संख्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात त्या संख्या आपण कशा ओळखायच्या त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही पाडे असतील तुमचे कमीत कमी वीसपर्यंतचे पाडे तरी पाठ पाहिजे त्यानंतर आहे तुम्हाला बेरीज वाजबाकी गुणाकार आणि भागाकार हे करता आलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग त्यांचे घन माहिती पाहिजे आणि वर्ग संख्या कशा काढायच्या घन संख्या कशा काढायच्या हे तुम्हाला माहीत पाहिजे आपण हे सर्व बघणार आहोत तर आपण सुरुवातीला संख्या आणि संख्यांचे प्रकार बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा संख्यांचा जो प्रकार आहे तो आहे समसंख्या तर समसंख्या म्हणजे काय हे आता आपण बघूया तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात आता समजा आपण एक उदाहरण घेतलं समजा मी एक संख्या घेतली मी संख्या घेतली आठ आणि या आठला मी दोनने भाग दिला कितीने भाग दिला दोनने जर आपण आठ या संख्येला दोनने भाग दिला तर आपण असं म्हणतो की बेचोक आठ म्हणजे याला चारने चारचा भाग गेला बेचोक आठ आणि बाकी किती उरली तर शून्य बाकी उरली आणि भागाकारा चार आला तर अशाच प्रकारे तुम्ही कोणतीही संख्या घ्या आणि त्या संख्येला दोनने भाग देऊन बघा जर त्या संख्येला दोनने भाग गेला तर ती संख्या शंभर टक्के समसंख्या असते केव्हा असते तर तिला दोनने निशेष भाग घ्यायला पाहिजे निशेष म्हणजे कसा तर या ठिकाणी जे काही शून्य आलेलं आहे बाकी शून्य आहे याला म्हणतात निशेष भाग म्हणजे या ठिकाणी चारचा भाग गेला आपण आणखी एक उदाहरण घेऊया समजा मी या ठिकाणी आता पाच घेतो जर मी पाचला भाग दिला दोनने आपण भाग देऊन पाहूया बेदुने चार जर मी पाचला दोनने भाग दिला तर बाकी एक उरते म्हणजे दोनने पाचला भाग गेला का तर नाही का नाही गेला कारण की आपल्याला या ठिकाणी निशेष भाग गेला नाही आपली बाकी एक उरली म्हणून पाच ही संख्या समसंख्या आहे का नाही आता प्रत्येक वेळेस जर तुम्हाला एक खूप मोठी संख्या विचारली समजा तुम्हाला विचारलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या समसंख्या आहे की नाही ही ओळखा मग जर तुम्ही परीक्षामध्ये गेलेले असाल जर तुमची परीक्षा चालू असेल आणि मग तुम्ही त्यावेळी जर असं आस, असं करत बसाल का याला दोनने भाग द्यायचं मग काढत बसायचं ही समसंख्या आहे की विषमसंख्या आहे तर यासाठी सर्वात सोपी ट्रिक म्हणजे तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात त्या संख्या समसंख्या असतात कितीही मोठी संख्या असू द्या तुम्हाला फक्त त्या संख्येचा एकक स्थानचा अंक बघायचा आहे एकक स्थानचा आणि जर तो एकक स्थानचा अंक शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी असेल तर ती संख्या समसंख्या असते आणि हे अंक जर नसेल दुसरे अंक असतील मग दुसरे कोणते यामधील राहिलेले अंक एक असेल त्यानंतर तीन नंतर पाच नंतर सात आणि नंतर नऊ म्हणजेच एक तीन पाच सात आणि नऊ हे जर अंक असतील तर त्या कोणत्या संख्या तर विषम संख्या आता आपण एक उदाहरण बघूया या ठिकाणी एक उदाहरण घेतो तेवीस हजार पाचशे एक्क्याण्णव तुम्हाला ही संख्या विचारली आणि विचारलं की ही संख्या समसंख्या आहे की विषम संख्या आहे मग तुम्हाला या ठिकाणी दोन ने भाग देत नाही बसायचा तर तुम्हाला लवकर उत्तर काढण्यासाठी एकच ट्रिक लक्षात ठेवायची आहे त्या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघायचा तर या संख्येच्या एकक स्थानचा अंक एक हा आहे मग आपल्याला माहित आहे जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असले तर ती संख्या सम असते मग या ठिकाणी दोन अंक आहे का नाही शून्य आहे का नाही आपण जे काही अंक पाठ करून ठेवलेले आहे ते अंक या ठिकाणी कोणतेही नाही शून्य नाही दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणत्याच अंक नाही म्हणून ही संख्या कोणती आहे तर ही संख्या विषम संख्या आहे जर या ठिकाणी दोन असता तरी समसंख्या असती या ठिकाणी जर तीन असता तरी विषम संख्या असती या ठिकाणी जर पाच असता तरी संख्या विषमसंख्या असते अशा प्रकारे तुम्ही समसंख्या वळखू शकता त्यानंतरचा संख्याचा दुसऱ्या नंबरचा प्रकार आहे तो आहे विषम संख्या आपण आताच बघितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्या विषम संख्या असतात या ठिकाणी पण तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात जर विषम संख्या असली तर दोनने भाग जात नाही आपण एक उदाहरण बघितलं होतं आपण पाचला दोनने भाग देऊन बघितला होता आणि दोनने पाचला भाग गेलेला नव्हता बेदुने बेदुने चार बाकी उरली होती एक म्हणजे ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही या ठिकाणी पूर्ण भाग गेला नाही म्हणून ही संख्या कोणती आहे विषम संख्या आहे पाच ही संख्या विषम आहे अशा प्रकारे समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या हे तुम्ही सहज सांगू शकता त्यानंतर आता काही संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम आहे तर ते नियम कोणते ते आपण बघूया याला आपण गुणधर्मसुद्धा म्हणू शकतो समसंख्या प्लस समसंख्या जर तुम्ही दोन समसंख्यांची बेरीज केली तर तुमचं जे येणारं उत्तर असेल ते पण समसंख्या असतं फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया मी एक समसंख्या घेतली दोन आणि दुसरी समसंख्या घेतली चार आणि मी दोन, दोन इंची बेरीज के जर केली तर किती उत्तर आलं माझं सहा उत्तर आलं आता सहा ही संख्या समे एका विसमे समसंख्या म्हणून जर आपण जेव्हा दोन समसंख्यांची बेरीज करतो तेव्हा आपलं येणारं उत्तरही समसंख्याच असतं त्यानंतर आहे समसंख्या प्लस विषमसंख्या जर आपण समसंख्या आणि विषमसंख्या यांची बेरीज केली तर आपलं येणारं विषम विषमसंख्या असतं फॉर एक्झाम्पल घेऊया आपण दोन प्लस तीन मी एक समसंख्या घेतली आणि एक विषमसंख्या घेतली तीन आणि दोन किती झाले पाच झाले म्हणजे एक सम आणि एक विषम उत्तर आलं विषमसंख्या त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे विषमसंख्या विषम विषमसंख्या जर तुम्ही विषम संख्येमधून विषम संख्या वाजा केली तर तुमचं येणारं उत्तर हे समसंख्या असत उदाहरणार्थ तीन सॉरी पाच पाच वाजा तीन बरोबर किती दोन म्हणजे विषम संख्येमधून मी एक विषम संख्या वजा केली तर येणारं उत्तर काय आलं समसंख्या आली अशा प्रकारे आपण हा भाग बघितला यानंतर राहिलेला जो काही भाग असेल तो आपण नंतर बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद